महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी सेवा दलाच्या सर्वांनीच होम टू होम प्रचार सुरू केला. सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या तरुण तडफदार अधिकृत उमेदवार कुमारी प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्ते कामाला लागले असून प्रणितीताईंच्या प्रचारार्थ सेवा दल अतिशय प्रामाणिकपणे होम टू होम प्रचार करण्यामध्ये व्यस्त होताना दिसते. काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि आजवर शिंदे साहेब आणि हॅट्रिक आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडण्यामध्ये सेवा दल यशस्वी भूमिका पार पाडते. सेवा दलाच्या वतीनं होम टू होम प्रचार लता देवी नगर यशवंत बी भागातील नागरिकांशी यावेळी संवाद साधण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य मतदारांपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं कार्य काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आणि दक्षिण सेवा दल अध्यक्ष जितराज गरड हे प्रामाणिकपणे करत आहेत. या भागातील भाग्यश्री कदम, जयश्री खैराटे, शीतल टेकाळे फुलवाडी, माजी सरपंच चंद्रशेखर निडीमेटला यांच्यासह अनेक कार्यकर्ते या प्रचार मोहिमेमध्ये सहभागी झालेत. माजी महापौर श्री कांचना यन्नम आणि त्यांचे पती रमेश यन्नम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मतदान करण्यासाठी त्यांच्या सोबतच्या नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करण्यात आलं. एकंदरीतच सध्या सेवा दलाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा उत्साहीपणे काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.